संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील श्रमशक्ती कृषी महाविद्यालयाच्या वतीने प्रतापपूर या ठिकाणी कृषी दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी कृषीतज्ज्ञ ॲग्रो ऑर्गॅनिकचे विनायक पानसरे, भाऊसाहेब आंधळे, विठ्ठलराव आंधळे, पोलीस पाटील, उपसरपंच बाळासाहेब आंधळे, कृषी महाविद्यालयाचे प्रवीण सांगळे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी सेंद्रिय शेतीविषयी कृषीतज्ज्ञ विनायक पानसरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. आज मी विनायक आराध्या बांधकर आम्हाला संगमनेरवरनं ग्रामपंचायत आणि प्रतापपूर आणि जिल्हा परिषद प्रतापपूर शाळा तसेच मालदाड कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज प्रतापपूरमध्ये कृषी दिनाचा औचित्य साधून एक कार्यक्रमासाठी बोलवलं होतं. तर कार्यक्रम खूप छान झाला. विद्यार्थ्यांनी जे 6 महिने इथं जी काही त्यांचं थेसिस असतो किंवा ज्या शेतावर जाऊन शेतकऱ्यांसोबत बेसिक प्रश्नावर काम करायचं असतं, आज हे विद्यार्थी गेले 2 महिन्यापासून शेतकऱ्यांसोबत काम करत आहेत. 6 विद्यार्थी इथे आहेत. 6 शेतकऱ्यांसोबत त्यांनी विविध प्रोजेक्टवर काम केलेलं आहे. मी आज ह्या निमित्ताने सी न्यूजच्या निमित्ताने शेतकऱ्यांना आणि तसेच बघणाऱ्यांना सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये शेतीचं संवर्धन झालं पाहिजे. त्या निमित्ताने आपल्याला शेतीमध्ये जास्तीत जास्त जैविक उत्पादनांचा वापर करायचा आहे आणि ह्या जमिनीला जर वाचवायचं असेल आणि याच्यातून जर पीक उत्पादन घ्यायचं असेल तर तिच्यावर जैविकचा जास्तीत जास्त वापर करून पीक काढण्यात आलं पाहिजे. आणि हे पीक जे लोक खाणार आहेत किंवा जी शहरातली मंडळी आपल्याकडे उत्पादित झालेला भाजीपाला असेल, फळे जे घेणार आहेत, त्यांची आरोग्याची जबाबदारी ह्या शेतकऱ्यावर आहे. म्हणूनच तर आपल्या शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं. ह्या निमित्ताने आज मला इथे बोलवण्यात आलं. त्याचं मी सर्व कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, ग्रामपंचायत प्रतापपूर, जिल्हा परिषद शाळा प्रतापपूर आणि सर्व ग्रामस्थांचे आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो. या प्रसंगी श्रमशक्ती महाविद्यालयाचे कृषीदूत लोकेश अडसरे, समर्थ उगले, किशोर बनसोडे, साहिल डुमरे, चेतन अमृते, अक्षय वने यांनी कृषी संवर्धन आणि पर्यावरण याविषयी मार्गदर्शन केलं. काही कार्यक्रम पार पडला आणि त्यानंतर आम्ही वृक्षारोपणाचा पण कार्यक्रम घेतलेला आहे. तर मग वृक्षारोपणासाठी जो गावातले सरपंच व गावकरी मित्र मंडळ व गावकरी शेतकरी सगळे उपस्थित होते. आज कृषी दिनानिमित्त या ठिकाणी पानसरे सर हे उपस्थित होते. त्यांनी ऑर्गॅनिक शेती तसेच डाळिंब व्यवस्थापन याविषयी भरपूर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे या ठिकाणी गावातल्या ग्रामस्थांनी आपल्या आम्हास भरपूर मार्गदर्शन तसेच सहकार्य केले, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. 6 जण इथे रावे प्रोग्रामसाठी प्रतापपूर या गावात आलेलो आहे. आज सर्वात शेतकऱ्यांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे आज कृषी दिन हा आपण दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस म्हणून कृषी दिन हा साजरा केला जातो. कृषी दिनाचं महत्त्वाचं कारण असं की शेतकऱ्यांपर्यंत नवीन माहिती ही पोहोचली पाहिजे आणि जे शेतकऱ्यांचे रासायनिक खतं आणि दुसरे काही रासायनिक पदार्थ वापरून जे शेतीची हानी झालेली आहे ती ऑर्गॅनिक पद्धतीने ती हानी कशी भरून काढता येईल यासाठी आपण कृषी दिन हा साजरा केला होता. आजच्या कृषी दिनानिमित्त श्री विनायक पानसरे सर ऑर्गॅनिक फर्म त्यांच्या फर्म संगमनेर येथे आहे, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लागलं. तसेच गावातील सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, पोलीस पाटील आणि सर्व ग्रामस्थ मंडळी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रतापपूर यांचेही आम्हाला सहकार्य लागले. यावेळी श्रमशक्ती विद्यालयाचे शिक्षक प्रवीण सांगळे यांनीही मार्गदर्शन केलं. ग्रामीण कृषी कार्यानुसार आमच्या मालदाड कॉलेजचे विद्यार्थी प्रतापपूर या गावामध्ये जाऊन ठिकठिकाणी मार्गदर्शन करण्याचं काम हे करत आहे. आज दिनांक 1 जुलै हा सर्व महाराष्ट्रामध्ये कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो आहे. तर ह्या कृषी दिनाच्या निमित्ताने आमच्या कॉलेजचे कृषीदूत हे गावामध्ये प्रबोधन किंवा गावामध्ये वृक्षलागवडीमुळे होणारे फायदे आज आपण मोठ्या प्रमाणात पाहिलेले आहे की माणसाने किंवा माणूसच हा कारणीभूत आहे की वृक्ष तोडीसाठी. तर गावामध्ये वृक्षलागवड करून ह्या कृषीदूतांनी गावामध्ये एक वृक्षलागवडीचं प्रबोधन केलेलं आहे व शेतकऱ्यांना नवीन नवीन विषयावरती प्रबोधन देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं कामसुद्धा ह्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. तर ह्या उपक्रमामध्ये गावातील ग्रामपंचायत तसेच जिल्हा प्राथमिक शाळा या सर्वांचे मी कॉलेजच्या वतीने आभार मानतो. याप्रसंगी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते पर्यावरण संवर्धनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आलं.
यावेळी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सी न्यूज मराठीसाठी सुखदेव गाडेकर, प्रतापपूर.